थेट जाऊयात विधान भवन परिसरामध्ये. अंबादास दानवे बोलत आहेत. अनिल देशमुख यांना परवानगी नाकारली होती, कसं बघताय कोणाचं हे पहा. सत्तेचा दुरुपयोग आहे. सत्ता कुठं कुठं पोहोचती आता आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही, परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक ताबडतोब दिसतं. अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं. आणि आज गणपत गायकवाडनं जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे. निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल. पण सर, 2 वर्षापूर्वी मी सांगतो ना, मी हा विषय बोललेलो आहे की कशा पद्धतीनं हा बायसपणा आहे, सत्तेचा बेमुरवत थोरपणे वापर आहे हे आपण सगळ्या उघड्या डोळ्यांनी आपण सगळे बघतोय. हे पहा, तसं ऑब्जेक्शन दिलेलं आहे, तसं ऑब्जेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आता पुढचा निर्णय त्यांच्या हाती आहे, आम्ही याच्याशिवाय काही करू शकणार नाही. ये तो इलेक्शन कमीशन और जो व्यवस्था है ये कैसी बायस है सामने आती है. अनिल देशमुख जब जेल में थे उनको अलाउड नहीं किया गया, उनपे तो आरोप थे, कोई उस पर प्रूफ नहीं था. अभी तो गणपत गायकवाड़ जो विधायक है उन्होंने तो खुलेआम पुलिस स्टेशन में रिवॉल्वर से गोली मारी है. वो शायद कोर्ट को नहीं दिखता होगा क्योंकि न्याय व्यवस्था के आँख पे पट्टी होती है काली, वो लगाए होंगे कोर्ट ने. इसके ऊपर ज़्यादा क्या बोल सकते. सर, एक और मुद्दा है पूजा खेड़कर का, जो IAS प्रोबेशनरी ऑफिसर है. कई चीज़ें सामने आई है, फेक कास्ट सर्टिफिकेट, फेक मेडिकल सर्टिफिकेट, उसके साथ साथ उनके पेरेंट्स का वीडियो आ रहा है जो रिवॉल्वर लेके फार्मर्स को धमकाने का. ये पूरा जो प्रकरण आया है उस पर सरकार कुछ कर नहीं रही. जो देखो IAS ऑफिसर होता है बड़ी मेहनत से होता है, उससे समाज की बड़ी अपेक्षा होती है, उसके कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं. और पूजा खेड़कर जो नाम की IAS ऑफिसर है वो तो नई आई है. और नए ऑफिसर प्रोबेशनरी पीरियड में जो जिस प्रकार उन्होंने खुद के प्राइवेट व्हीकल पे लाइट लगाया है वो गलत है. हमने तो जो सुना है कलेक्टर ऑफिस में, कलेक्टर जब छुट्टी पे दे तो पूरा सामान उनके ऑफिस का उन्होंने खुद के ऑफिस में लेके आई है. और ये भी सुना है कि उनके सर्टिफिकेट में भी कुछ धांधली है. मैं समझता हूँ जो UPSC बोर्ड है इसकी पूरी जांच करेगा और पूजा खेड़कर अगर गलत हो तो उस पर कार्रवाई करेगा. पेरेंट्स के वीडियो आए धमकाने को लेकर के. नहीं, पेरेंट्स और वो अलग बात है. पेरेंट्स ने क्या करना है, वो बच्चों को क्या लेना है और बच्चों ने क्या करना है, पेरेंट्स ये ऐसा मैं बोलूँगा. पेरेंट्स ने अगर इसके कारण थोड़ी धमकाया वो अलग होगा, लेकिन पेरेंट्स ने धमकाया हो या न हो उससे मुझे लेना देना नहीं. लेकिन पूजा खेड़कर जिस प्रकार UPSC से IAS हुई है, इस प्रकार का बर्ताव ये सही नहीं है. महाराष्ट्र में या देश में IAS ऑफिसर का एक अलग महत्व है, अलग वजूद है, वो शायद उनसे रखा नहीं गया. असं काही होत नसतं, असं कोणतंही मत फुटणार नाही. सगळ्या पक्षांनी व्यवस्थित आपापल्या मताचं व्यवस्थित जबाबदारी व्हीप दिलेलं आहे. असं कोणतं आमदार फुटणं हे काही सोपं काम नसतं. चांगलं आहे, लवकर मिळायला पाहिजे होतं. जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं ED कोर्टात गेली, मला असं वाटतं ED जसं व्यक्तिगत त्यांची दुश्मनी आहे, व्यक्तिगत त्यांची भाऊबंदकी आहे, अशा पद्धतीनं केंद्र सरकार अरविंद केजरीवालांबरोबर वागतं हे स्पष्ट होतं आहे. परंतु न्यायदेवतेनं त्यांना न्याय दिलेला आहे. पूजा खेळकरीच्या आईचा एक व्हिडिओ आलेला आहे, एका गावात जाऊन
बंदुकीनं धमकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना केला, त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं तक्रार द्यायचा प्रयत्न केला, मात्र दबावापोटी पोलिसांनी, मला वाटतं प्रशासनाने, पोलीस यंत्रणेने, सरकारने या सगळ्या विषयाची दखल घ्यावी. केंद्राचं जे केंद्रीय UPSC मंडळ आहे याच्याकडे सगळ्या गोष्टी सांगाव्यात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी नॅचरली आपोआप यंत्रणेमार्फत होत असतात आणि मला असं वाटतं पूजा खेडकरांवर कारवाई होईल. कोई भी हो धमकाने वाला उसपे तो कारवाई होनी चाहिए. नमस्कार. मना सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझा.